नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरला पुन्हा मी एकदा तुमचं स्वागत करतो आणि सुरुवातीला आपण एक व्हिडिओ बघू आणि तो व्हिडिओ बघून झाल्यानंतर मग आपण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून काय कळालं हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे कारण हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्याला काहीतरी चांगलं या ठिकाणी निश्चितपणे समजून घेईल कारण या व्हिडिओ पाहिल्यानंतर मी त्याचं विश्लेषण तुम्हाला देणार नाही परंतु तुम्ही हा व्हिडिओ जर पुन्हा एकदा हे लेक्चर माझं पाहत असाल तर पुन्हा पाहूनसुद्धा तुम्ही त्याच्यावरती एक पाच कॉमेंट्स लिहायचे आहेत की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्या पाच गोष्टीचं आकलन झालं किंवा तुमचं निरीक्षण काय आहे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हणजे व्हिडिओ चांगला आहे असं त्याचं प्रतिक्रिया नको आहे तर त्याच्यातून तुम्ही काय शिकला हे एक पाच वाक्यामध्ये मला लिहून माझ्या व्हॉट्सअपवरती तुम्ही पाठवू शकताय तर आजच्या तासाला आपण सुरुवात करूया आज आपण हा व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यातून आपण निश्चितपणे प्रेरणा घेणार आहोत तर आत्तापर्यंत आपण काय शिकलो कारण हा हा आजचं जे हे लेक्चर आहे हे या युनिटमधलं शेवटचं लेक्चर आहे हा आजचं हे लेक्चर झाल्यानंतर हे युनिट संपणार आहे तर आपण आजपर्यंत काय काय शिकलो ते थोडक्यात या ठिकाणी लक्षात घेऊया हे प्रत्येक तासाला मी तुम्हाला रिव्ह्यू करतोय याच्यामध्ये प्रस्तावना आपण लक्षात घेतली एक तीन वाक्य तुम्हाला मी लिहून ठेवायला सांगितलेली होती त्यानंतर उद्योजकाची संकल्पना विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेतली सोळाव्या शतकापासून ते एकविसाव्या शतकापर्यंत कशा पद्धतीनं उद्योजकतेच्या संकल्पनेमध्ये भर पडला रिचर्ड कॅन्टेलॉन यांचा उल्लेख तुम्हाला लक्षात आला असेल किंवा सोळाव्या शतकामध्ये त्यांनी जी ही उद्योजकतेची संकल्पना पहिल्यांदा मांडलेली आहे हे आपल्या लक्षात आलं असेल उद्योजकांची उत्क्रांती आपण लक्षात घेतलेली आहे ते सोळाव्या शतकापासून जे तो चार्ट आहे तो तुम्ही लक्षात घेऊ शकताय उद्योजकाचा अर्थ आणि व्याख्या आपण लक्षात घेतलेली आहे एंटरप्रेन्योर डी ह्या फ्रेंच शब्दापासून एंटरप्रेन्युर हा, शब्दा हा इंग्रजी शब्द आणि मराठीमध्ये त्याला आपण उद्योजक असं म्हणतो तर हा निर्माण झालेला काल आहे आपण लक्षात घेतले व्याख्या तीन व्याख्या लक्षात घेतलेली आहेत काली कालच्याही तासाला मी याची आठवण करून दिलेली होती तर त्याच्यामध्ये रिचर्ड कॅन्ट्रनची व्याख्या आहे पीटर डक्करची आहे आणि तुमच्यासमोर जो प्राणी दिसतोय त्याची एक व्याख्या त्या ठिकाणी आहे त्यानंतर उद्योजकांची कार्ये जी आहेत आपण ती कार्यसुद्धा काल मी तुम्हाला याचाही उल्लेख केलेला होता की काही कार्य अतिशय महत्त्वाचे आहेत ते आपण लक्षात घेतलेली आहेत त्यानंतर यशस्वी उद्योजकाचे गुण उद्योजक होण्यासाठी कोणते आपल्याकडे गुण आवश्यक आहेत मग आत्मविश्वास असेल दूरदृष्टी असेल कमर्शियल सेन्स असेल कॉमन सेन्स असेल क्रिएटिव्हिटी असेल ह्या सर्व गुणांची आवश्यकता आहे टेन सीज म्हणतो आपण ते या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो किंवा त्यानंतर आपण जे लक्षात घेतलं ते उद्योजकाचे प्रकार आणि हे उद्योजकाचे क्लिअरन्स डाउन डाप यांनी सांगितलेले चार आणि त्यानंतर लिंग भेदानुसार वगैरे वगैरे आपण भरपूर लक्षात घेतलेले आहेत तुम्हाला ते आठवत असतील त्यानंतर उद्योजक निर्माण होण्यातील अडथळे विद्यार्थी मित्रांनो आपण लक्षात घेतलेले होते की उद्योजक होण्यामध्ये कोणत्या 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 प्रकारचे अडथळे आहेत ते अडथळे आपण लक्षात घेतलेले होते आणि त्यानंतर मग आपण जो लेक्चर आपण काल घेतलं ते उद्योजक जे सध्याचे उद्योजक आहे आधुनिक युगा युगातील त्या आधुनिक यु युगातील जे उद्योजक आहेत सध्याचे त्यांच्या पुढे कोणती आव्हान आहेत चॅलेंजेस बिफोर करंट ऑन्टरप्रिन्युअर्स असं जे आहे ते आपण या ठिकाणी लक्षात घेतो त्याच्यामध्ये आपण काल सहा मुद्दे लक्षात घेतले त्या ते तेही या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत आहेत आर्थिक आव्हानं आपण लक्षात घेतली खूप खूप वित्त पुरवठा आपण त्याला रक्त पुरवठ्याचं या ठिकाणी उपमा देतो आपल्या शहरामध्ये जसा रक्त पुरवठा महत्त्वाचा आहे तसं व्यवसायामध्ये वित्त पुरवठा महत्त्वाचा आहे कमी किंवा जादा ते चालत नाही प्रॉपर कॅपिटलायझेशन लागतं खेळत्या भांडवलाने स्थिर भांडवलाचं प्रमाण आपल्याला योग्य लागतं अतिरिक्त निधी आपल्याला वगैरे वगैरे सामाजिक आव्हानं कारण सामाजिक जबाबदारी पार पाडायची असते प्रत्येक घटक व्यवसायासाठी आपण समाजामधून घेतलेला असतो त्याची परतफेड म्हणून आपल्याला काही जबाबदारी पार पाडावी लागते तांत्रिक आव्हान तंत्रज्ञान बदलण्याचा वेग आपट आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानुसार आपल्याला आपला व्यवसाय नेहमी अपडेट अद्ययावत ठेवावा लागतो राजकीय आव्हान सातत्यानं जर राजकीय परिस्थिती बदलत असेल राजकीय अर्थ अस्थिरता असेल हो तर त्याचा व्यवसायावरती प्रत्यक्ष प्रत्यक्ष परिणाम होतो आणि तो परिणाम आपला व्यवसाय एकतर आपल्याला अडचणीत आणू शकतो किंवा आपल्याला व्यवसायाला वाढ विस्तार करण्यामध्ये मर्यादा येतात त्यानंतर जागतिक आव्हानं आहेत कारण मुक्त अर्थव्यवस्था आपण स्वीकारलेली आहे आणि त्या मुक्त अर्थव्यवस्थेमुळं आपल्याला जागतिक स्पर्धा जे आहे त्याला स् फेस करावं लागतं जरी तुम्ही लोकल प्रोडक्ट घेत असला तरी सुद्धा मग तुम्हाला परदेशातून येऊन या ठिकाणी तुमच्या लोकल लेवलला तो स्पर्धा करतो आणि अशा मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या असतात त्या आपल्याला या ठिकाणी त्या व्यवसायामध्ये टिकाव धरू दे देत नाहीत याचंही आपल्याला काळजी घ्यावी लागते त्यानंतर मानवी संसाधनाचे आव्हानं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात मोठाचं जो आपला हर्डल आहे पुढं जे आव्हान आहे चॅलेंज आहे ते आहे रोबोचं रोबोचं मोठ्या प्रमाणावरती म्हणून मी काल म्हटलं पलूच्या एम आय डी एम आय डी सुद्धा रोबो आला तर पाच पुढच्या पाच दहा वर्षामध्ये आपल्याला आश्चर्य वाटायला नको किंवा आम्ही असं म्हटलं होतं की रोबोच पलूच्या एम आय डी सीमध्ये तयार करण्याचा कारखाना तयार झाला तरीसुद्धा आपल्याला आश्चर्य वाटायला नको मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जो रोजगार उपलब्ध होणार आहे तो कशा स्वरूपाचा होणार होणार का नाही आणि रोबोमुळं त्याच्यावरती किती प्रमाणात इम्पॅक्ट होणार या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी आधुनिक युगामध्ये कपूरच्या आव्हानामध्ये लक्षात घ्यावं लागतं त्यानंतर अतिशय महत्त्वाचे काही आव्हान आहेत त्याच्यामध्ये वैयक्तिक स्वरूपाची जे काही आव्हानं आहेत त्याच्यामध्ये पुढचा सातवा मुद्दा जो येतो तो प्रेरणा आणि समर्पण आता मी जे तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला त्याचं ते कारण तेच आहे त्या व्हिडिओमधून तुम्ही काय प्रेरणा घेणार आहात म्हणून पाच वाक्य लिहा म्हटलं मी तुम्हाला ते पाच वाक्य जरी तुम्ही लिहिली तरी सुद्धा प्रेरणा घेण्यासारखं आहे म्हणजे एखादी गोष्ट पाहिल्यानंतर मला त्याच्यातून काहीतरी आकलन होतं ग्रास्पिंग होतं मी त्याच्यातून काहीतरी समजून घेतो आणि मला माझं निर्णय घेत असताना कोणतीही प्रक्रिया राबवत असताना त्या गोष्टीचा मला फायदा होतो बघा जो आपला सध्याचा व्यवसाय आहे तो व्यवसाय कायम राखण्याचा आपल्याला आव्हान आहे तो व्यवसायाचं अस्तित्व आणि भवितव्य टिकवण्याचं आव्हान आपल्यापुढं आहे हा जो व्यवसाय टिकवण्याचा आणि वाढ विस्तार करण्याची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे तुम्ही आता एप वाय बी कॉम शिकून विद्यार्थी मित्रांनो एस वायला हे वर्ष निघून जाईल पुढच्या वर्षी टी वायला जाल टी वाय निघून जाईल मग आपण बी कॉम झाल्यानंतर काय करणार आहोत याच्यासाठी तर हा विषय विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर ठेवला म्हणजे हे बी कॉम पदवीचं अभ्यासक्रम शिकत असताना तुम्हाला काय उद्योग व्यवसाय व्यापार धंदा नोकरी काय काय करण्यासंदर्भात तुमच्या मनामध्ये चाललेला आहे तुमच्या तुमच्या डोकेमध्ये काय त्याच्या संदर्भातला विचार चालू आहे का दूरदृष्टी काय तुमच्यासमोर आहे का तुमचं व्हिजन आपण ज्याला म्हणतो ते व्हिजन काय आपण ठेवलेलं आहे का कोणत्या ना कोणत्या तरी एखाद्या गोष्टीतून तुम्हाला प्रेरणा प्राप्त होते का का आपलं सगळंच जीवन निस्तेज होत चाललेलं आहे याचा आपण कुठंतरी विचार करायला पाहिजे आणि व्यवसाय एकदा सुरू केल्यानंतर तो टिकवणं हे काही साधी सोपी गोष्ट नसते त्याच्यासाठी आपल्याला समर्पण वृत्ती लागते आपल्याला जो काय आपला त्या ठिकाणी स्पर्धा असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील त्याला संकटाला न घाबरता तो व्यवसाय पुढे कसा आपल्याला पुलान करता येईल हे बघायला पाहिजे फक्त व्यवसायाला जीवन ठेवायचं नाही व्हेंटिलेटर ऑक्सिजनवर ठेवायचं नाही तर त्या व्यवसायामध्ये वाढ आणि विस्तार कशी होईल हे आपल्याला बघत जायचं आहे आणि याच्यासाठी तुम्ही त्या व्यवसायाला किती योगदान देताय किती कॉन्ट्रीब्यूट करताय किती मनापासून तो व्यवसाय तुम्ही चालवण्याचा वाढवण्याचा प्रयत्न करताय ती समर्पण वृत्ती विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं हे मी लेक्चर देत असताना मी किती मनापासून देतोय त्याच्यासाठी मी काय प्रिपरेशन्स करतोय काय तयारी करतोय तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा तुमच्या बुद्ध्यांकाला थोडंसं हलवण्याचा माझा काही जो प्रयत्न आहे तो यशस्वी होतोय का आणि तो करण्यासाठी मला काय करायला हवं पहिल्या आठवड्यामध्ये जेवढे लोक बघत होते आता तेवढं सुद्धा लोक लेक्चर बघत नाहीत ऐकत नाहीत त्यांना वाटतंय आपल्याला परीक्षा होईल का माहीत नाही एक परीक्षा माफ झाली पुढच्या पण असंच होणार का काय नाही विद्यार्थी मित्रांनो असं वारंवार होत नसतं हे लक्षात घ्या म्हणून आत्ता तुम्ही किमान हे लिहा लिहून ठेवा ऐका आणि नंतर ज्या वेळेला आपल्याला कधी परीक्षा होईल त्याच्या वेळेला आपण आणि त्याचं रिपिटेशन करू त्यावेळेला आपण वाचू आणि कसं आहे पहा जुन्या गोष्टींचा त्याग करावा लागतो पारंपरिक ज्या गोष्टी असतात त्या सोडून त्यास द्याव्या लागतात नवीन आव्हानाचं जे स्वीकार आहे ते स्वीकारण्याची प्रेरणा आपल्यामध्ये निर्माण करायची येऊ दे ना असे पाचशे कोरोना आले तर आम्ही त्याला फेस करायला तयार आहोत पण ह्याला जर घाबरून आम्ही घरात बसत असेल आणि नको त्या आपण उचापती करत असेल तर बरोबर नाही ना ते घरी राहायचं आहे सुरक्षित राहायचं आहे पण बाहेर पडत असताना सुद्धा आपण जी काळजी घ्यायची आहे जे आपल्याला शासनानं नियम सांगितलेले आहेत ते नियम पाळायचे आहेत आपला कोणाच्या ना कोणाचा तरी संपर्क येत असणार पण तो संपर्क ठराविक अंतर ठेवून निर्माण करणं कोणाच्याही इतक्या जवळ न जाणं की त्याच्यामुळं आपल्याला संप संसर्ग होऊ शकेल ह्या दक्षता आपल्याला घेतल्याच पाहिजे हा नवीन बदल आहे विद्यार्थी मित्रांनो मास्कची सवय करून घेतली पाहिजे सामाजिक अंतर ठेवून बोलायला शिकलं पाहिजे जा। गर्दीत जायचं टाळलं पाहिजे काही मोह टाळले पाहिजेत काही त्याग केले पाहिजेत आपण जे काही सेलिब्रेशन करतो ते सेलिब्रेशन्स थोड्या थांबवले पाहिजेत ह्या काळजी घ्यायची आहेत आपल्याला आणि मग जेवढा आपला वेळ उपलब्ध होतोय तो वेळ कसा सत्करणी लागतोय तो आपण लक्षात घ्यायला पाहिजे ही प्रेरणा आणि समर्पण वृत्ती आहे ना हा हा तुमचा पर्सनल भाग आहे रिलायन्स का मोठं झालं अंबानी का मोठे झाले अदानी का मोठे होत आहेत टाटा का मोठे होत आहेत किल्लोस्कर का मोठे होत आहेत उद्या तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाटील सूर्यवंशी माने कदम कोण असतील ते पवार सगळे जे कोण असतील ते सगळ्यांची नावं घेणं ना मला शक्य नाही हे सुद्धा होऊ देत ना मोठे त्यांच्या पण बहुराष्ट्रीय कंपन्या तयार होऊ देत ना तुम्ही त्यांच्याकडे रोजगार मागायच्या जायच्याऐवजी आमच्यासारख्या माणसानं तुमच्याकडे रोजगार मागायला येऊ दे ना एवढे मोठे व्हा विद्यार्थी मित्रांनो स्वप्न मोठं बघा भिकाऱ्यासारखं छोटं स्वप्न बघू नका भिकारा काय म्हणतो पाच रुपये द्या दहा रुपये द्या नाही मी तुम्हाला परवा एक व्हिडिओ दाखवला वारंवार बघा विद्यातील पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण विपणन व्ह्यू रचना याच्या याच्यामध्ये मार्केटिंग हा भाग जो आहे ना खूप महत्वाच महत्वाचा आहे त्याचं नियोजन नको त्याची स्ट्रॅटर्जी पाहिजे सर्वात मोठ्याने आणि अत्यंत महत्वाचा आव्हान आहे तुम्ही वस्तू फार चांगली तयार करा हो पण ते ग्राहकापर्यंत पोहोचली पाहिजे ना ग्राहकांनी त्याला स्वीकारली पाहिजे ग्राहकांनी ती खरेदी केली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे सातत्याने करायला पाहिजे आणि फक्त तुमच्या लोकल भागात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ती वस्तू पोचली पाहिजे अशा प्रकारे हे एका दिवसात होत नसते विद्यार्थी म्हणून त्याच्यासाठी खूप वेळ लागतो आणि तो वेळ तिथंपर्यंत टिकण्याची जी काही क्षमता आहे तेवढा संयम आहे तो तुमच्याकडे असायला पाहिजे बऱ्याच वेळेला आपण जो मॅच्युरिटी पिरियड असतो ना तिथंपर्यंत पोहोचण्याचा जो पिरियड असतो ना तो आपण तेवढा देत नाही आपण सुद्धा आईच्या उदरामध्ये नऊ महिने नऊ दिवस बाहेर पडू सातव्या महिन्यात बाहेर पडल्यानंतर काय होते माहिती आहे आपल्याला मग जर प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली तर होणारं मूल सदृढ नसतंय तसंच आहे एखाद्या गोष्टीला जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा वेळ आवश्यक असतो तेवढा वेळ द्यायला पाहिजे आपण एखाद्या त्या एखाद्या टार्गेटच्या जवळ पोचतो पण आपल्याला गडबड झालेली असते काही एवढ्या उशीर होतोय एवढ्या लगेच व्हायला पाहिजे असं म्हणतोय आपण ते सोडून देतोय म्हणजे यशाच्या पर्यंत पोहोचलेला असताय आहे पण एक स्टेप अगोदरच तुम्ही काय करताय सोडून देत आहे नाही ग्राहकांच्या अपेक्षा वाढतायत ते पूर्ण करण्याचं आव्हान तुमच्यासमोर आहे किमती मापक ठेवायला पाहिजे जादा नकोत कमी नकोत कमी तुम्हाला लॉस होणार जादा ग्राहकाला लॉस होणार आणि दर्जेदार वैशिष्ट्यपूर्ण वस्तू आहेत सामान्यतः सामान्य ग्राहक सुद्धा म्हणतो क्वालिटी क्वालिटी प्रोडक्ट आहे का याच्यापेक्षा चांगली भारीतली वस्तू आहे का असं म्हणतात आणि ते पण रेट कमी म्हणून हे मार्केटिंगचं जे काही चॅलेंज आहे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्वीकारलं पाहिजे त्यानंतर पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा येतोय आणि सुद्धा आपल्या वैयक्तिक म्हटला सुद्धा चालू शकेल नाविन्याचा धाश दररोज आपण एकतर नवीन गोष्ट शिकतो का हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे सतत नाविन्य त्याच्या पाठीमाग आपण लावलं नवनवीन वस्तू सेवा असतील नवनवीन बाजारपेठ असतील नवनवीन उत्पादनाच्या पद्धती असतील नवनवीन संघटन रचना असेल नवीन कच्चा माल असेल नवीन व्यवसाय असेल नवीन ठिकाण असेल नवीन प्रक्रिया असेल हे सर्व करावं लागतं आपण जोसेफ शुमपीटर यांचा सिद्धांत पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या ह्याच्यावर त्यांनी नवनिर्मितीचे पाच मार्ग सांगितलेत त्यातले मुद्दे इथं आहेत आलेत मला खात्री आहे तुम्ही हे सगळं लिहून ठेवत असाल कारण ह्या मिनी नोट्सच आहेत एवढ्या सुद्धा तुम्हाला आपल्याला परीक्षेला सामोरं जावं लागलं तर आपण लिहू शकतो मला माहीत नाही इथून पुढचं परीक्षेचं स्वरूप काय असेल पण आपण असं म्हणूया की पूर्वीसारख्याच होती नाविन्याची आवड तुम्हाला मला सगळ्यांना असायला हवी फक्त आवड असून चालणार नाही त्याचं अंमलबजावणी हे सुद्धा महत्वाचे आहे मला नवीन आवडतं नवीन आवडतं आपण तू काय नवीन पाहिलंस काय ऐकलंस काय निरीक्षण केलं काय त्याच्यातून आकलन झालं वगैरे वगैरे नवनवीन बदल घडवून आणणं महत्त्वाचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्यामध्ये तशी वृत्ती असेल नाविन्याचा ध्यास असेल तर तुम्ही भविष्यामधले भावी उद्योजक आहात हे मी सांगतो तुम्हाला हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही तर नाविन्याचा ध्यास असेल तर तुम्ही भविष्यामध्ये यू विल बर आजकाल पर्यावरण पूरकतेला खूप महत्वाचा आहे दहावा मुद्दा हा पर्यावरणाला अनुकूल ठरणाऱ्याच वस्तू आणि सेवा आपल्याला निर्माण करायची प्रदूषण होणार नाही पोल्युशन होणार नाही याची पुरेपूर दक्षता आपल्याला घ्यायची आहे जे आपले पॅकिंग मटेरियल असेल किंवा वस्तू वापरल्यानंतर जे काही मटेरियल तयार राहतं त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासंदर्भातला भाग आपल्या लक्षात घ्यावा लागतो विद्यार्थी मित्रांनो याच्या बाबतीमध्ये बघा जपान हा देश सगळ्यात अग्रेसर आपल्याला पाहायला मिळतो hmm. इलिमेटिंग वेस्ट म्हणजे वेस्ट कसं इलिमेट करायचं कशी त्याची विल्हेवाट लावायची हे फक्त जपान देशाकडूनच जग शिकू शिकू शकतो हे जपानमध्येच घडू शकतं सेवन एस नावाची कार्यप्रणाली त्यासाठी त्यांनी निर्माण केली सेवन एस ऊर्जा बचत अ पारंपरिक ऊर्जा स्तोत्र निर्माण करायला पाहिजे पाणी आणि आणि या माध्यमातूनच आम्ही किती दिवस वीज निर्माण करत बसणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुनर्वापर होणाऱ्या आणि आपल्याला हे जे प्रोडक्ट आहेत हे तयार करणं खूप आवश्यक आहे पर्यावरणाचं संतुलन राखणं हे तुमच्याने माझ्या हातात आहे आणि उद्योग व्यवसाय व्यापार धंदा करत असताना ते समतोल राखणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे म्हणून तुम्ही जो काही भविष्यामध्ये व्यवसाय करणार आहेत त्या व्यवसाय करत असताना पर्यावरणपूरकता हा मुद्दा या ठिकाणी खूप महत्त्वाचा घेतला पाहिजे आजचं जग, जग जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो अचूकतेचं जग आहे आजच्या जगामध्ये महत्व कशाला आहे तर आजच्या जगामध्ये महत्व आहे विद्यार्थी मित्रांनो अक्युरेसी आणि ही अक्युरेसी कमालीची पुन्हा एकदा मी सांगतोय जपान देशातच तुम्हाला बघायला मिळेल आणि ही अक्युरेसी कशामध्ये पाहिजे फक्त प्रोडक्ट परफॉर्मन्समध्ये नको तर एव्हरीथिंग थिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीत अचूकता असायला पाहिजे दहा गोष्टी असतील पाचमध्ये नुसली तर चालेल पाचमध्ये आज पाहिजे असं म्हणून नाही चाल अचूकता ही प्रत्येक ठिकाणी असेल मग ओव्हरऑल जे अचूकता असते ती आपोआप येते जसं सहा विषय पास व्हायचा असेल तर सहाच्या सहा विषय सुटावे लागतात पास सुटले आणि एक नाही सुटला तर त्याला पास हा शेहरा मिळत नाही तसा अचूकतेचा आहे अचूकता ही प्रत्येक घटकात पाहिजे प्रक्रिया असू दे कार्य असू दे पद्धती असू दे दोष राहणार नाही याची व्यवस्था करायला पाहिजे प्रत्येक गोष्ट ॲक्युरेट ॲक्युरेट ही कमाल्याची ॲक्युरेशी आहे ना म्हणून मी तुम्हाला सांगितलं असेल मागच्या सुद्धा जपानमध्ये ट्रेन लेट होते आत्तापर्यंत ले जास्तीत जास्त किती अकरा सेकंद अकरा सेकंद लेट सेकंद मिनिट नव्हे लेट झालेली आहे ले, नाहीतर ॲक्युरेशी म्हणून बिफोर टाईम पण नाही बरं का नो no no बिफोर टाईम नो आफ्टर टाईम मी तुम्हाला मागच्या वेळी सुद्धा सांगितलं एखादा व्यक्ती समजा एखादा सेकंद अगोदर आला तर पार्किंगमध्ये तो काय करतो आतल्या बाजूला गाडी लावतो म्हणजे एक सेकंद जर कोण ॲक्युरेट टायमवर आला तर त्याला त्यानंतर लावता येईल आणि त्याचा एक सेकंद वाया जाऊ नये खूप खूप टाइम च्या बाबतीमध्ये ना टाइम मॅनेजमेंट जपान जबरदस्त देश आहे दर्जाला महत्त्व असल्यामुळं अचूकतेची गरज आहे आज प्रत्येक ग्राहक हा ॲक्युरेशी मागतोय क्वालिटी मागतोय परफॉर्मन्स ॲक्युरेट पाहिजे हे आपल्याला साध्य करावं मग आपण सुद्धा आत्ताच आपल्या आपल्याला अंगवळणी लावूया अचूकता वेळेपासून सगळ्या कार्याची प्रत्येक कार्य वेळेवर करणं महत्व आहे आपल्याला जेवायला कसं वेळेवर लागतं नाश्ताच्या पण कसं वेळेवर लागतो तशा या गोष्टी सुद्धा आपल्याला वेळेवर आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे नीती मूल्याची जपणूक मनुष्य कितीही मोठा असला पण जर तो नीतिवान नसला तर त्याला समाजामध्ये झिरो किंमत असते टाटा रतन टाटांना आपण का मानतो नारायण मूर्तींना आपण का मानतो तुम्ही विद्यार्थी मित्रांनो विशेषतः विद्यार्थिनीनो मुलींनो सुधा मूर्तींचं भाषण ऐका किंवा माझ्याकडे एक व्हिडिओ आहे तुम्हाला मी पाठवतो ऐका काय सांगतात त्यांनी त्यांच्या मुलाला कशा पद्धतीनं एखादी गोष्ट सांगितली हे तुम्हाला शिकायचं सुद्धा भावी पालक आहात तुम्हाला सुद्धा पालक म्हणून आई म्हणून वडील म्हणून भूमिका निभवायची आणि माझं कामच आहे ते की उद्याची आईवडिलाची भूमिका तुम्हीसुद्धा ती तेवढ्याच क्षमतेनं तेवढ्याच तत्परतेनं आणि तेवढ्याच ताकदीनं तुम्ही निभावली पाहिजे त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर करणं हे सुद्धा माझं शिक्षक म्हणून काम प्रामाणिकपणा खूप गोष्टी आहेत प्रामाणिकपणा ना हा ही ही वाटते आपल्याला साधी गोष्ट आणखी एक माझ्या कानावर वारं पडतोय जरा चांगलं होणार असेल तर खोटं बोललं तरी चालते खोटं बोलून चांगलं होणार असेल तर नकोच ते आणि तुम्ही कोण ठरवणार खोटं बोलून चांगलं होणार नाही मला तर ते मान्य नाही निती महत्वाचे आहेत ग्राहकांची आपल्याला पिळवणूक करता येणार नाही आर्थिक नाही सामाजिक नाही मानसिक नाही कसलीच नाही संसाधनांचा गैरवापर नको आरोग्य बिघडवणाऱ्या वस्तू किंवा सेवा नकोत भ्रष्टाचार लाच उत्पत याबद्दल बोलण्यात पत्नी मोठा नाही वाईट गोष्टी आहेत म्हणजे नीतीमूल्य जे आहे ना हे खूप खूप महत्वाची आहेत याशिवाय अनेक नवनवीन आणि अनपेक्षित असं आव्हान स्वीकारावी लागतं म्हणून मी तुम्हाला कधीतरी म्हणतो दोन हजार पंचवीसला ला तुम्ही कुठे असाल दोन हजार तीसला ला काय करत असाल दोन हजार पस्तीसला काय करत असाल दोन हजार चाळीसला काय करत असाल का काय असो आपण आज जसं तुम्ही हसत खेळत आहे ते दोन हजार पंचवीसला तसंच हसत खेळत राहायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे म्हणजे आता दुःख सोसा असं मला म्हणायचं नाही हेच तुमचं आनंदी जीवन पाच वर्षांनी राहायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे हे मी वेगळं सांगायची गरज नाही यू आर नाव वर मॅच्युअर्ड तुम्ही आहात आणि पाच वर्षाच्या दहा वर्षाच्या या भविष्यकाळामध्ये अनेक अनपेक्षित आणि आपण ज्या काही गोष्टींचा विचारच केला नसतो अशी काही आव्हानं संकट अडचणी काही मदत सुद्धा होणार आहे नाही असं नाही पण ना ते येणार आहे त्या प्रत्येक गोष्टीला आपण मग घाबरून सरकायचं का, का नाही त्याला सामोरं जायचं यू मस्ट फेस द प्रॉब्लेम त्या संकटाला सामोरे जायचं उभं टाकायचं चीनची कायची परिस्थिती निर्माण झाली आता या दोन चार दिवसामध्ये पाठीमागच्या आपले सैनिक उभे आहेत पुढं कोणत्याही क्षणाला युद्ध होईल असं होईल तिथं कसं पाहिजे सांग कसा आपला सैनिक असतो तिथं हे लक्षात घ्या आधुनिक युगात उद्योजकांना गतिमान राहावे लागते डायनॅमिक डायनॅमिक मीन्स जो चेंज होतोय तो रोज तो ॲक्सेप्ट करत त्याचा इम्पॅक्ट लक्षात घेत त्याच्यावरती मात करत पुढं जाणं डायनॅमिक येणाऱ्या परिस्थितीला तोंड जा देत पुढं जात जाणं त्याला डायनॅमिक म्हणतात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला हा जो लेसन आहे तो संपतो आहे आपण काय काय अभ्यास केला याच्यामध्ये ते मी या लेक्चरच्या सुरवातीला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि यानंतर आता एक आपलं लेक्चर झालं आहे असं आपण म्हटलं तर त्यानंतर आपल्याला एक छोटीशी टेस्ट घ्यायची आहे सोपी असणार आहे ती मी तुम्हाला येता उकशती पाठवेन जसा तुम्ही फीडबॅकचं फॉर्म भरताय तशा पद्धतीचाच एक तो फॉर्म असेल तो फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरं त्याच्यात चा लिहायचे आहेत तो आपोआप माझ्याकडे सबमिट होईल तुम्ही तो करायचा आहे तो मी तुम्हाला पाठवून देईन तो तुम्ही भरून तेवढा पाठवा आणि जो तुम्ही या तासाच्या सुरुवातीला व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावरती तुम्हाला काय वाटलं ते हे पाच वाक्य त्याच्यावरती लिहा आणि तीसुद्धा मला पाठवा मला ती वाचून खूप खूप आनंद होईल या ठिकाणी तुम्ही हे माझं लेक्चर किंबहुना संपूर्ण हा जो जो टॉपिक तुम्ही अगदी अतिशय एकाग्रपणे मनापासून आणि चांगल्या पद्धतीनं समजून घेतला याबद्दल मी तुम तुम्हाला तुम धन्यवाद व्यक्त करतो या संदर्भातील काही शंका असतील तर तुम्ही निश्चितपणे मला व्हॉट्सअपवरती पाठवू शकताय माझा नंबर तुम्हाला माहितीच आहे तर तुम्ही हे सगळं जे काही आपण याच्यामध्ये सब टॉपिक शिकलो त्याचा एकदा पुन्हा रिव्हिजन करा आणि ती जे टेस्ट आहे एक क्वीज ती तेवढी सोडवा थांबूया आपण या ठिकाणी